हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमपीएससी ट्रिक चैनल चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण स भारताच्या इतिहासामधले कायदे जे आहेत कायदे म्हणजे कोणते सतराशे त्र्याहत्तरच्या काय कायद्यापासून एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यापर्यंत ज्या आयोगाला आलेल्या प्रश्नापैकी काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचं अनालिसिस हेही करणार आहोत म्हणजे तुम्हाला या पो टॉपिकचा अभ्यास करताना काय करावं लागेल किंवा काय करायला नको याचासुद्धा अभ्यास तुम्हाला या लेक्चरमधून होईल ओके हे आपली सिरीज आहे आणि ह्या चॅनलवर सर्व व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळतील दुसरं म्हणजे तुम्ही काय करायचं आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके तर आज आपण वेळ न दौडता आपल्या चला सुरुवात करूया ठीक आहे आपला आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न आहे तो म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला ठीक आहे कंबाईन पूर्व दोन हजार अठराला हा प्रश्न विचारला होता ऑप्शन आहेत एकोणीसशे नऊचा चा कायदा इंडियन कॉन्सिलॅक्ट इंडियन कौन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्ट इंडियन कॉन्सिल ऍक्ट अठराशे अठ्ठावन आणि एकोणीशे पस्तीसचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला दिलंय काय ईस्ट इंडिया कंपनी पहिला पॉईंट ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली हे माहिती सुध्या एकतीस डिसेंबर सोळाशे ईस्ट इंडिया कंपनीची काय आहे स्थापना आहे आता प्रश्न असा विचारला आहे की ब्रिटिश साम्राज्यशाहीनं ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार खाती घेतला तो म्हणजे त्याचा अचूक उत्तर येते पर्याय क्रमांक तीन बरोबर म्हणजे जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणतो आपण अठराशे अठ्ठावन्नचा जो कायदा म्हणतो या कायद्यानुसार झालेलं होतं कारण राणीचा जाहीरनामा जो म्हणतो अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार झाले कारण राणीचा जाहीरनामा कधीचा आहे तर तो आहे एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न ही तारीख पण लक्षात घ्या राणीचा जाहीरनामा म्हटल्यानंतर काय येणार एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न हे तुम्हाला लक्षात येईल बरोबर ठीक आहे आता राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला को तर तो होता लॉर्ड कॅनिंग कारण त्यावेळी जे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड कॅनिंग त्यांना अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार ते पहिले व्हाईस रॉय झाली आणि भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जातं कारण अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार व्हॉइस हे पद निर्माण झालेलं होतं म्हणजे व्हॉइस रॉय चेंजेस झालं नावामध्ये चेंज झाला होता ठीक आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत मंत्रीपद भारत मंत्री ठीक आहे भारत मंत्री पदाची निर्मिती झाली त्यानंतर स्टॅनले जे आहेत ते पहिले भारत मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली स्टॅनले जे होते त्याचे पहिले भारत मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली बरं राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंग यांनी कोठी वाचून दाखवला असं जर विचारलं तर ते ठिकाण येतं अलाहाबाद कोणतं ठिकाणी येतं अलाहाबाद या ठिकाणी राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवलेला होता भारत मंत्री म्हणजे स्टॅनले आलं आता या भारत मंत्र्यांना मदत करण्यासाठी एक इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली भारत मंत्री जे आहे त्यांना मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची स्थापना मग आता या इंडिया काउन्सिलमध्ये काय केलं होतं एकूण पंधरा सदस्य असतील असं म्हटलेलं होतं इंडिया काउन्सिल भारत मंत्री म्हटलं की लक्षात घ्या पंधरा सदस्य आणि या पंधरा सदस्यामध्ये आठ सदस्य कोणते असतील आणि सात सदस्य कोणते असतील असं डिस्ट्रीब्युशन केलं होतं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे आठ सदस्य असतील तर ते ब्रिटिश राज्यसत्तेकडून असतील कोणाकडून असतील आठ सदस्य ब्रिटिश राज्यसत्तेकडून असतील आणि सात सदस्य असतील ते कंपनीकडे इष्ट इंडिया कंपनी कंपनीकड सात सदस्य असतील अशा पद्धतीचं स्ट्रक्चर केलं गेलं होते ओके आता गव्हर्नर जनरल म्हणजे आपण ज्येष्ठ आणि पहिला व्हॉइस रॉय तो ठरलेला होता हे लक्षात पुढचा प्रश्न आहे सन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदे मंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा या दोघांची नेमणूक केली गेली राज्यसेवा मुख्य दोन हजार एकोणीस ला हा प्रश्न विचारला होता ऑप्शनमध्ये मध्ये आहेत शिवराम जन्मा कांबळे किसन फागोजी बनसोडे विठ्ठल शिंदे गवई कालीचरण नंदागोळी बाबासाहेब आंबेडकर आणि विठ्ठल शिंदे आता याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे गवई आणि कालीचरण नंदागोळी ओके गवई आणि कालीचरण नंदागोळी म्हटलं की कालीचरण नंदागोळी म्हटलं की गोंदिया जिल्ह्याच्या संदर्भात लक्षात ठेवा कारण गोंदिया जिल्ह्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी काढली असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर आहे कालीचरण नंदागोळी गोंदिया जिल्हा मुलींची पहिली शाळा ओके मुलींची पहिली शाळा ही कुणी काढली असं जर विचारलं तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कालीचरण नंदागोळी ओके हे लक्षात घ्या मुलींची पहिली शाळा ओके okay? त्यानंतर उदय वाचनालय गोंदिया जिल्ह्यामध्ये परत सुरू करण्यात आलं होतं याच्या संदर्भामध्ये सुद्धा कालीचर नंदागोळी येतात म्हणजे गोंदिया जिल्हा कालिचर नंदागोळ हे लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आणि ही गवई ह्या दोघांची अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक झालेली थी होती ठीक आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं दुसरी महत्वाची गोष्ट एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं द्विदल राज्यपद्धती कुठं लागू करण्यात आली एकोणीसशे उनीश एकोणीसच्या कायद्यानं द्विदल राज्यपद्धती कुठे लागू करण्यात आली तर त्याचं उत्तर येते प्रांत कारण एकोणीसशे उनीश एकोणीसच्या कायद्यानं प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती लावण्यात आली होती आणि जो एकोणीसशे पस्तीसचा कायदा यानं काय केलं होतं तर ही द्विदल राज्यपद्धती केंद्रामध्ये लावली होती म्हणजे प्रांतांना काय केलं होतं स्वायत्तता दिली होती पस्तीसच्या कायद्यामध्ये काय होतं प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली हे लक्षात घ्या आणि केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती लावली होती ओके हेही तुम्हाला तिथिशनली माहीत असू द्या ते सुद्धा मला पुढचा प्रश्न आहे जो राज्यसेवा पूर्व दोन हजार बाराला होता पूर्व दोन हजार कोणत्या हो कायद्यानं मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले अठराशे तेराचा संधी कायदा एकोणीशे नऊचा चा एक मिंटो सुधारणा कायदा एकोणीशे एकोणीस चा एक मॉन्टेगो चॅन्सपर्ट सुधारणा कायदा का एकोणीशे पस्तीसचा चा भारत सुधारणा कायदा असे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत आता याचा करेक्ट आन्सर कोणतं येतं कारण मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हटलं की एकोणीसशे नऊचा मिंटो सुधारणा कायदा या कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिलेलं होतं ओके आता हा एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे नऊचा कायदा ठीक आहे एकोणीसशे नऊचा कायदा दुसरी महत्वाची गोष्ट महात्मा गांधीजींचं एक वक्तव्य आहे मिंटो सुधारणा कायदा आहे ना या कायद्याच्या संदर्भामध्ये वक्तव्य आहे ते म्हणजे हे आपल्या नाशाचं कारण ठरलं हा कायदा म्हणजे आपल्या नाशाचं कारण असं गांधीजींनी म्हटलं का बरं म्हटलं असेल हा कायदा म्हणजे आपल्या नाशाचं कारण ठरलं असं गांधीजींनी म्हटलं होतं का कारण हे विभक्त मतदारसंघ मुस्लिमांसाठी देण्यात आले त्यामुळं जे हिंदू मुस्लिम आहे यांच्यामध्ये फूट पडायला वाव मिळाला असं गांधीजींचं मत होतं त्यामुळं हे आपल्या नाशाचं कारण ठरला म्हणजे हा एकोणीसशे नऊचा कायदा मग मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ विभक्त मतदारसंघ एकोणीसशे एकोणीसचा कायदा जर बघितलं या कायद्यानं शिखांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले म्हणजे इंग्रजांनी फोडा आणि तोडा आणि फोडा हे रणनीती वापरलेली तुम्हाला पाहायला मिळते एकोणीसशे पस्तीसचा कायदा जर बघितलं यामधून तुम्हाला भारतीय क्रिश्चन अँग्लो इंडियन यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ दिलेले आहेत भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ या कायद्यानं दिलेले भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन असतील किंवा युरोपियन यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली होती म्हणजे बरेचसं विभक्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता ठीक आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून म्हटलंय ठीक आहे सिम्पलचा प्रश्न आहे तर हा पगार म्हटलं की अँसर करेक्टली काय असणार आहे एकोणीसशे नऊ एकोणीसचा कायदा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार भारत मंत्र्यांचा पगार काय केलं होतं इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची सुरुवात केली गेली होती आता एकोणीसशे एकोणीसचा कायदा म्हटलं की तुम्हाला यामध्ये कमीत कमी तीन गोष्टी माहिती असू द्या पहिली महत्वाची गोष्ट या कायद्यानुसार एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार शेषाधिकार कोणाकडे देण्यात आले शेषाधिकार जे होते ते कोणाकडे देण्यात आले तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार शेषाधिकार देण्यात आले होते केंद्राकडे म्हणजे जे केंद्र आहे या केंद्राकडे शेषाधिकार असतील असं म्हटलं होतं मात्र एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा जर विचार केला तर यामध्ये शेषाधिकार कोणाकडे देण्यात आले असं जर विचारलं तर ते शेषाधिकार देण्यात आले होते गव्हर्नर जनरल मी जी जी लिहितो जीजी म्हणजे काय गव्हर्नर जनरलकडे शेषाधिकार असतील असं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये सांगितलं गेलं होतं ओके हा पहिला पॉईंट तुमचा क्लिअर असू द्या दुसरी महत्वाची गोष्ट एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार महत्वाचं म्हणजे एक नवीन पद तयार करण्यात आलं ते म्हणजे हाय कमिशनर कोणतं पद तयार करण्यात आलं हाय कमिशनर ठीक आहे आता याच्यामध्ये दोन महत्वाची गोष्ट आहे आता एक, एक लक्षात घ्या ह्या कायद्याने एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं काय केलं भारत मंत्र्याचा पगार जो पहिला भारताच्या तिजोरीतून दिला जात होता पहिल्यांदा कुठून दिला जात होता भारताच्या तिजोरीतून तर तो काढून कुठं देण्याला सुरुवात केली तर इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात केली म्हणजे भारताच्या तिजोरीचा जो भार होता ना तर तो कमी केला मात्र एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं पुन्हा काय केलं तर हाय कमिशनर ऑफ इंडिया हे नवीन पद तयार केलं हाय कमिशनर ऑफ इंडिया हे नवीन पद तयार केलं आणि हे पद म्हणजे गव्हर्नर जनरलला सहाय्य करण्यासाठी जो ब्रिटिश सत्तेकडं ब्रिटिशमध्ये तो अधिकार असेल मात्र याचा जो पगार आहे ना तो पुन्हा भारताच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात केली म्हणजे एक लक्षात घ्या भारताच्या तिजोरत्तीन पगार म्हणजे तुम्हाला समजलं का यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तर पहिलं म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं काय केलं तर जे भारतमंत्र्यांचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जात होता तो काढला आणि इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात केली मात्र एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं काय केलं हाय कमिशनर पद तयार केलं आणि त्याचा भार भारताच्या तिजोरीवर टाकला हाय कमिशनर पद कशासाठी होतं तर गव्हर्नर जनरलला सहाय्य करण्यासाठी ब्रिटिशमध्ये काम करणारा व्यक्ती असंच प्रकारे ते केलं होतं याच्यामुळे काय झालं तर जे भारताच्या तिजोरीवर भार पडायचा होता तो पडतच राहिला तो काय कमी झाला का नाही भारत मंत्र्याला पगार द्या किंवा हाय कमिशनरला पगार द्या दोन्ही ही ही एक एक काई काई हे लक्षात घ्या परीक्षेला हे विचारलं होतं दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं काय केलं तर प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती आणली म्हणजे प्रांत जो आहे या प्रांतामध्ये काय केलं होतं द्विदल राज्य पद्धती आणली एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं मात्र एकोणीसशे जो पस्तीसचा कायदा आहे या पस्तीसच्या कायद्यानं प्रांतामध्ये असलेली हां प्रांतामध्ये द्वि असलेली द्विदल पद्धती काढली आणि काय केलं प्रांतांना स्वायत्तत्ता दिली म्हणजे प्रांतांना काय केलं होतं स्वायत्तता दिली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं मात्र केंद्रामध्ये द्विदल राज्यपद्धती लावली प्रांतातली द्विदल राज्यपद्धती काढली आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं केंद्रामध्ये द्विदल राज्यपद्धती लावली म्हणजे हा एक पॉईंट आहे हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे जे पॉईंट आहेत ना हे थोडंसं लक्षात ठेवा परीक्षेसाठी जास्त महत्त्वाचं ठरेल आय होप हे तुमचं क्लिअर झालं आता आणखी महत्वाचं काय झालं तर जे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं काय केलं होतं तर केंद्रामध्ये द्विग्रही कायदे के, मंडळ स्थापन केलं होतं केंद्रामध्ये काय केलं होतं द्विग्रही कायदे मंडळ द्विग्रही कायदे मंडळ हे स्थापन करण्यात आलं एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामुळं मग इथं काय करण्यात आलं होतं तर ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर होतं साठ आणि एकशे पंचेचाळीस असं सदस्य म्हणजे वरिष्ठ कसं सा, ग्रहात साठ सदस्य असतील कनिष्ठमध्ये एकशे पंचेचाळीस असतील असं स्ट्रक्चर केलं गेलं होतं ओके दुसरं महत्त्वाची गोष्ट भारतमंत्र्यांचा पगार कॉवा भारतमंत्रीपद कशामुळे आलं तर ते अठ्ठावीशे अठ्ठावन्नच्या कायद्यामुळे आलं ना भारतमंत्रीपद ओके हे लक्षात असू द्या म्हणजे तुमचं करेक्ट ॲन्सर समजलं आय होप हे सगळं डाऊट तुमचे क्लिअर झाले असतील पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कलम एकोणीसशे एकोणीसच्या माउंट माउंट फड सुधारणा कायद्यामध्ये समावेश करण्यात आले आत्ताच पाहिलं नाही एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये हाय कमिशनर ऑफ इंडिया आया करने अधिकर भाल नहीं। नहीं। या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली ठीक आहे स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल नाही भारताच्या भारत मंत्र्याचा पगार हिंदुस्तानच्या तिजोरीतून नाही भारत मंत्र्याचा पगार या कायद्यानुसार कुठं गेला तर इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात केली हिंदुस्तानच्या नाही ओके कमी हाय कमिशनरचा जो पगार होता हाय कमिशनर ऑफ इंडिया म्हणून अधिकारी होता याचा भार हा भारताच्या तिजोरीवर होता ओके याचा भार कुठं होता भारताच्या तिजोरी होत हे लक्षात ठेवा तर याच्यामुळं हे स्टेटमेंट सुद्धा दुसरं चुकीचं आहे तिसरं चुकीचं आहे भारताच्या तिजोरी बरोबर कोणतं म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक एक हे काय तुमचं या ठिकाणी अन्सर एवढे लक्षात असू पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे वीस मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून म्हणजे जो एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद निर्माण झालं तर पहिल्यांदा हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली असा सिंपल प्रश्न विचारलाय कंबाईन पूर्व दोन हजार अठराला हा प्रश्न विचारला होता सिंपलचं उत्तर आहे सर विल्यम मेयर हे काय तुमचं अचूक उत्तर आहे भारताचे पहिले हाय कमिशनर म्हणून सर विल्यम मेयर यांची नेमणूक करण्यात आलेली होती हे लक्षात असू द्या हा हे महत्त्वाचं हाय कमिशनर म्हणजे काय तर भारताचा जो व्हाईस रॉय आहे याचा प्रतिनिधी म्हणून इंग्लंडमध्ये काम करत हा हे लक्षात घ्या भारताचा जो व्हॉइस रॉय भारताचा व्हॉइस रॉय याचा प्रतिनिधी म्हणून तो कुठं काम करणार भारताच्या व्हॉइस रॉयचा प्रतिनिधी म्हणून तो काम कुठं करणार इंग्लंडमध्ये काम करणार आणि याचा भार भारताच्या तिजोरीवर हे कसं चालेल हे असं घडलं होतं याच्यामुळं हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके दुसरं गोष्ट भारत सरकारचं कार्यकाल म्हणजे याच्यामधून ह्या हाय कमिशनचं सहा वर्ष वगैरे असं करण्यात आलं होतं एवढं लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे सर विल्यम मेयर परीक्षेला विचारलं गेलं होतं पुढचा प्रश्न आहे सन एकोणीसशे एकोणीसचा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यामध्ये लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली कंबाईन गट ब पूर्व दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारला होता तर याच्यामध्ये दादाबाई नवरोजी सुभाषचंद्र बोस चित्तरंजन दास असे आन्सर दिलेत करेक्ट आन्सर येतं भूपेंद्रनाथ बसू ओके भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केली होती एकोणीसशे एकोणीसचा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यामध्ये कोणाला केली होती लॉर्ड चेम्सबर्ड यांना त्यांनी मदत केलेली होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या काळामध्ये प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती एस टी आय पूर्व दोन हजार चौदाला विचारला होता प्रांतिक स्वायत्तता म्हणजे काय तर एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा कायदा ठीक आहे या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं काय केलं प्रांतांना स्वायत्तता दिली आणि तो कुठं लागू करण्यात आली तर केंद्रामध्ये राज्य राज्यपद्धती दिली प्रांतांना स्वायत्तता प्रांत स्वायत्तता म्हटलं की तुम्हाला एकोणीसशे पस्तीसचा कायदा आणि याचा अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली होती तर एक एप्रिल एकोणीसशे सदोतीस एक एप्रिल एक एकोणीसशे एक सदोतीस कधीपर्यंत चाललं होतं तर ते एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंत पर्यंत चाललं होतं याचा अर्थ प्रांतिक स्वायत्तता कधी कार्यरत होती तर हे एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस हे काय असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे ओके लक्षात घ्या दुसरं म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा कायदा फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली होती एक ऑक्टोबर एकोणीसशे सदोतीस एक ऑक्टोबर एकोणीसशे सदोतीस फेडरल कोर्ट आणि ज्या फेडरल कोर्टाला आपण नंतर आता रिझ हायकोर्ट सुप्रीम कोर्ट म्हणून त्याला म्हणतो फेडरल कोर्टाचं रूपांतर पुन्हा सुप सुप्रीम कोर्टामध्ये झालं सव्वी जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये ओके जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये सुप्रीम कोर्ट झालं ठीक आहे हे लक्षात असू द्या फेडरल ओके म्हणजे प्रांतिक स्वायत्तता कधी कार्यरत होती एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस हे काय असणार आहे तुमचं करेक्ट अँसर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याद्वारे संपुष्टात आली तर आन्सर येतं त्याचं करेक्टली ह्या चार ऑप्शन्सपैकी बी एन्सर म्हणजे अठराशे तेराचा संधी कायदा होता या कायद्यानुसार ब्रिट ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक जी मक्तेदारी होती ना तर ती संपुष्टात आलेली होती लक्षात घ्या आता अठराशे तेराचा संधी कायदा म्हटलं की तुम्हाला यामध्ये तीन गोष्टी लक्षात ठेवायचं पहिलं म्हणजे जो ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार एक एकाधिकार होता ना तर तो रद्द करण्यात आला किंवा नष्ट करण्यात आला पण याला अपवाद काय येतो अपवाद येतो तो, तो? तो म्हणजे चीनचा व्यापार चीनशी असलेला व्यापार आणि जो चहाचा व्यापार होता चीन आणि चहाचा व्यापार याला अपवाद होता चीन चहा व्यापार याला काय होता अपवाद होता ओके व्यापार एकाधिकार काय झाला होता रद्द झाला होता किंवा नष्ट करण्यात आला होता हे लक्षात असू द्या दुसरं म्हणजे याच्यामध्ये ब्रिटिश मिशनऱ्यांना ही ज्या ब्रिटिश मिशनऱ्या होत्या तर यांना अधिकृत परवानगी दिली होती भारतामध्ये धर्मप्रसार करायला ब्रिटिश धर्म धर्मप्रसार करायला अधिकृत परवानगी धर्मप्रसार करायला परवानगी देण्यात आली होती या कायद्यानुसार कोणत्या अठराशे तेराच्या संधी कायद्यानुसार ओके हे लक्षात घ्या त्यानंतर अठराशे तेराच्या कायद्यानुसार आणखी महत्वाची गोष्ट काय येते तर याच्यामध्ये ये शिक्षणासाठी एक लाख रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली होती म्हणजे भारतातील शिक्षणासाठी एक लाख रुपये खर्च करावे हां तर यासाठीची तरतूदसुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती म्हणजे हे तीन पॉईंट तुम्हाला अठराशे तेराच्या संधी कायद्यानुसार मिनिमम लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे मुडीमन कमिटी का नेमण्यात ने ने आली होती पी ओ पूर्व दोन हजार बाराला विचारलं होतं कारण मुडीमन कमिटी नेमण्यात आली होती एकोणीसशे एकोणीसचा जो कायदा आहे या कायद्याच्या चौकशी करण्यासाठी पुढचा प्रश्न आहे हिंद हिंदुस्थान सरकारचा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार झाली एस टी आय पूर्व दोन हजार तेराला विचारलं होतं याच्या घटनामध्ये मुडीमन कमिटी येते सायमन कमिशन येते नेहरू रिपोर्ट येतो आणि बॅरिस्टर जिनांचे चौदा मुद्दा म्हणजे ह्याचं सर्वच्या सर्व बरोबर पर्याय क्रमांक चार हे तुमचं अचूक उत्तर आहे नेहरू रिपोर्ट म्हटलं की दोन गोष्टी एक म्हणजे या नेहरू रिपोर्टचे अध्यक्ष कोण होते कोणते नेहरू तर ते अध्यक्ष येतात मोतीलाल नेहरू कोणते अध्यक्ष येतात मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू या कमिटीच्या संदर्भामध्ये येतात का तर डेफिनेटली येतात तर जवाहरलाल नेहरू या कमिटीसाठी कोण होते सेक्रेटरी राहिले होते सेक्रेटरी म्हटलं की जवाहरलाल नेहरू हे लक्षात पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या कायद्यावर लोकमान्य टिळकांनी हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका केली होती कारण याचं ये उत्तर येतं एकोणीसशे एकोणीसचा मॉन्टिगो चिंचपट सुधारणा कायदा असं का बरं म्हटलं असेल त्यांनी की हे स्वराज्य पण नाही आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका त्यांनी का केली याचं ये रिझन येतं ते म्हणजे जी मॉन्टिगो यांनी घोषणा केली होती वीस ऑगस्ट एकोणीसशे सतराला मॉन्टिग्युएनची ऐतिहासिक घोषणा येते वीस ऑगस्ट एकोणीसशे सतराला मॉन्टिगुएंची ऐतिहासिक घोषणा होती भारताला टप्प्याटप्प्यानं स्वशासनाचे अधिकार किंवा स्वराज्याचे अधिकार देण्यात येतील परंतु तसं म्हटलं एकोणीसशे सतराला पण एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये तसं काहीच दिलं नव्हतं म्हणून लोकमान्य टिळकांनी काय म्हटलं की हे स्वराज्य पण नवं आणि त्याचा पायाही नवं हे लक्षात ठेवा हे महत्त्वाचं आहे ओके हे महत्त्वाचं काँग्रेसने सुद्धा या ठरावाला किंवा एकोणीशे एकोणीसच्या कायद्याला काय म्हटलं होतं हा कायदा अपुरा आहे असमाधानकारक का आहे किंवा निराजनक आहे अशी टिप्पणी काँग्रेसने केलेली तुम्हाला पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद निर्बंध यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला हे स्टेपूर्व दोन हजार अकराला विचारलं होतं एकोणीसशे पस्तीसचा कायदा फेटाळून लावला होता एकोणीसशे पस्तीसचा कायदा म्हटलं तर एक लक्षात घ्या शेषाधिकार कोणाकडे देण्यात आले होते पहिली गोष्ट शेषाधिकार कोणाकडे देण्यात आले होते गव्हर्नर जनरलकडं मी तर म्हणले ना गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार कारण त्यांच्याकडे जर शेषाधिकार दिले गेले तर बऱ्याचशा गोष्टी ते करू शकणार कर होते त्यामुळं हा कायदा फेटाळण्यात आलेला होता हे लक्षात असू द्या फेटाळायला इथं पेट्रोल झाले फेटाळायला पाहिजे होता पाहिजेत सन एकोणीसशे एकोणीस मॉन्टिगो चेम्सपर्ट कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळाच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती कनिष्ठ म्हटलं तर तुम्हाला एन, आन्सर येणार आहे एकशे पंचेचाळीस वरिष्ठ म्हटलं तर साठ म्हणजे पर्याय क्रमांक चार हे तुमचं काय उत्सुक उत्तर आहे कनिष्ठ म्हणजे छोटं सभागृह खालचं सभागृह वरिष्ठ म्हणजे वरचं सभागृह हे लक्षात ठेवा कारण एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार केंद्र स्तरावर केंद्र स्तर जो होता या केंद्र स्तरावर द्विग्रही कायदे मंडळ स्थापन करण्यात आलं काय करण्यात आलं होतं कायदे मंडळ स्थापन करण्यात था। आलं होतं आणि याच्यामुळं केंद्र स्तरावर जे कनिष्ठ होते त्यामध्ये एकशे पंचेचाळीस वरिष्ठ म्हटलं की साठ हे तुमचं काय येणार आहे उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पंचवीसच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते एस टी ए पूर्व दोन हजार बाराला विचारला होता वाय बी चव्हाण मोरारजी देसाई विठ्ठलभाई पटेल करेक्ट आन्सर येतो विठ्ठलभाई पटेल एकोणीसशे पंचवीस केंद्रीय कायदे मंडळाचे सभापती म्हटलं विठ्ठलभाई पटेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता एसटीए पूर्व दोन हजार बाराला विचारला होता एज अ करेक्ट आन्सर येतो तो म्हणजे स्वराज्य पक्ष आता याच्यामध्ये दोन गोष्टी स्वराज्य पक्षाचा जर तुम्ही थोडासा अभ्यास केला तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे तेवीसमध्ये ज्या इलेक्शन्स झाल्या त्या इलेक्शन्समध्ये स्वराज्य पक्षाला जागा मिळाल्या होत्या बाय बेचाळीस किती जागा मिळाल्या होत्या बेचाळीस आणि एकोणीसशे सव्वीसमध्ये जर इलेक्शन झाल्या त्यामुळे त्यांना जागा किती मिळाल्या होत्या तर चाळीस जागा मिळाल्या होत्या कारण तीन वर्ष इथे एक लक्षात घ्या पहिली महत्वाची गोष्ट जो मागचा प्रश्न होता आपला याच्या मागच्याचा मागचा म्हणजे जो केंद्रीय कायदे मंडळात म्हणलं आपण कनिष्ठ आणि वरिष्ठ हे जे कनिष्ठ सभागृह होतं एकशे पंचेचाळीस जागा याचं इयर होतं तीन वर्षासाठी आणि वरिष्ठ होतं ना त्याच्यासाठी किती इयर होतं तर हे पाच वर्षासाठी होतं म्हणजे तीन वर्षांनी कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होत होत्या याचा अर्थ ज्या प्रांताचा आपण इथं तो म्हणतोय एकोणीसशे तेवीस आणि एकोणीशे सव्वीस फरक कितीचा तीन वर्षाचा अलग लक्षात ठीक आहे बेचाळीस जागा आँ... निवडून आल्या होत्या स्वराज्य पक्षाच्या आणि मध्ये शेचाळी चाळीस चा, चा, जागा होत्या शेहेचाळीस नाही चाळीस जागावर निवडून आलेल्या होत्या आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्याबाबत महत्वाची गोष्ट काय स्वराज्य पक्ष स्वराज्य पक्ष स्थापन होण्यासाठी महत्वाचं अधिवेशन येतं ते म्हणजे डिसेंबर एकोणीसशे बावीस गया या ठिकाणी अधिवेशन झालं होतं या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी तसा ठराव मांडला होता मात्र तो ठराव तिथं फेटाळण्यात आला तो ठराव फेटाळताना आठशे नव्वद विरुद्ध सतराशे अठ्ठेचाळीस एवढ्या मताने तो ठराव फेटाळण्यात आला याची परिणिती काय झाली तर जे महत्त्वाची लोक होती म्हणजे स्वराज्य पक्षाची स्थापना कधीची असं जर विचारलं तर तुम्हाला उत्तर असणार आहे एक जानेवारी एकोणीसशे तेवीस एक जानेवारी एकोणीसशे तेवीसला स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली होती स्वराज्य पक्षाची स्थापना होताना त्याचं नाव होतं काँग्रेस खिलापत स्वराज्य पार्टी काय नाव होतं काँग्रेस खिलापत स्वराज्य पार्टी ओके काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी असं नाव देण्यात आलेलं होतं याच्या अध्यक्ष कोण होते तर चित्तरंजन दास काय होते या काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष होते आणि मोतीलाल नेहरू काय होते तर सचिव होते मोतीलाल नेहरू कोण होते तर या स्वराज्य पार्टीचे सचिव राहिले होते हा पॉईंटसुद्धा तुम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे किंवा लक्ष द्यावं लागेल याच्यावर सुद्धा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्याची कोणती वैशिष्ट्ये डबल प्रश्न विचारला होता पी एस आय पर्व आणि एस ओ मुख्याला ओके त्यामुळं प्रांतिक स्वायत्तता येतं केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती येतं दोन सभागृह असलेलं केंद्रीय कायदे मंडळ येतं आणि संघराज्याचं न्यायालय येतं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे अब कड पुढचा प्रश्न आहे कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली सिंपल नाही सुप्रीम कोर्ट म्हणजे पहिल्यांदा जे रेग्युलेटिंग ॲक्ट होता सतराशे त्र्याहत्तरचा ह्याच्यामध्ये कारण ईस्ट इंडिया कंपनीची तेव्हा सत्ता होती आणि ईस्ट इंडिया कंपनीवर बरंचसं कर्ज झालं होतं म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं ब्रिटिश संसदेकडे कर्ज मागितलं ब्रिटिश संसदेनं कर्ज मागण्या माग देण्याअगोदर अगोदर दोन समित्या नेमल्या त्यावरनं शिफारशी घेतल्या आणि ब्रिटिश संसदेनं काय केलं कर्ज देतो पण त्यांनी त्याच्यावर अटी टाकल्या तो अटी म्हणजे हा सतराशे त्र्याहत्तरचा काय होता रेग्युलेटिंग ॲक्ट होता हे लक्षात असू द्या ठीक आहे करेक्ट ऍन्सर घ्या याच्यामध्ये दोन गोष्टी सतराशे बहात्तर हे इयर महत्वाचं कारण कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी हे जे पद आहे या पदाची निर्मिती केली गेली कोणी केली तर वॉरेन या के हेस्टिंग यांनी केली कलेक्टर आणि ह्या पदाची निर्मिती कोणी केली असं जर विचारलं तर त्याचं करेक्ट ऍन्सर येतं वॉरेन हेस्टिंग हे लक्षात असू ओके okay? तर एक लक्षात घ्या हे तीन क्लासेस म्हणून मी काय दिले तर हे अनअकॅडमी लर्निंग ॲप आहे याच्यावर आपले दररोज तीन स्पेशल क्लास होत आहेत तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता सकाळी अकरा दुपारी दोन आणि रात्री नऊ वाजता हे सगळे फ्री आहेत आणि लाईव्ह क्लासेस फ्री आणि लाईव्ह क्लासेस तुम्ही तिथं अटेंड करू शकता ओके okay? थँक्यू